श्री स्वामी समर्थ। नवरात्रीचा 10वा दिवस म्हणजे दसरा। उदय तिथीप्रमाणे 12 ऑक्टोबर रोजी दसरा हा सण साजरा केला जाईल। विजयादशमीच्या दिवशी सरस्वती पूजन आणि शस्त्र पूजन करण्याची परंपरा आहे। हे पूजन ज्ञान, कला आणि शस्त्रांच्या शक्तीचे प्रतीक आहे। शुद्ध मनाने स्नान करून स्वच्छ कपडे घालून या दिवशी सरस्वती पूजन आणि शस्त्र पूजन करायचं आहे। 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी पूजेची शुभ वेळ ही दुपारी 2:02 ते दुपारी 2:48 असणार आहे। या दिवशी दुर्गादेवीने चंडीचे रूप धारण करून महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। महिषासूर आणि त्याच्या सैन्याने हैराण केल्यामुळे देवीने या राक्षसाशी 9 दिवस युद्ध केले आणि 10व्या दिवशी महिषासुराचा अंत केला। त्यामुळे 9 रात्रीनंतर दसरा सण साजरा करण्याची परंपरा आहे। या दिवशी शस्त्रांच्या पूजेबरोबरच लोक वाहनांची पूजा करतात। त्याशिवाय अनेक शुभ कामांची सुरुवात देखील या दिवसापासून केली जाते। दसरा हा कोणत्याही कामासाठी शुभ मानला जातो। प्राचीन काळी क्षत्रिय युद्धावर जाण्यापूर्वी दसऱ्याची वाट पाहत असत। या दिवशी ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने असत्याचा पराभव केला होता, तसेच दुर्गादेवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। दसरा सण कसा साजरा करायचा, या दिवशी पूजाविधी काय असणार आहे, याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल। व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।